लोकसभा में संविधान बचाओ बैठक हुई। अब विधानसभा में संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ के नारे के साथ बैठक हुई है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। नरेंद्र नगर में सभा थी, पुलिस ने इजाजत नहीं दी। कानून व्यवस्था के चलते खुले मैदान में सभा करने की इजाजत नहीं दी। 26 तारीख को मराठा सेवा संघ को लॉन में सभा करने की इजाजत नहीं दी, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गयी। श्रावण खुद्रे सर्व पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। मी प्राध्यापक श्याम मानव सरांना ही विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। प्रिय मित्रांनो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आपण सगळेच्या सगळे दूत आहात, पहारेदार आहात। किमान ज्या पद्धतीची पत्रकारिता मी शिकलो, सरांनी शिकवली, माझे ते टीचर राहिलेले आहेत, त्यामध्ये पत्रकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणारे, त्याचा अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग करून घेणारे, आणि या नात्याने मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे। लोकसभेसाठी संविधान बचाव देश बचाव आणि लोकशाही पुढील आव्हान आहे। या पद्धतीचं अभियान घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी विदर्भभरामध्ये 35 सभा घेतलेल्या होत्या। त्यावेळेस हाच विषय मी अतिशय प्रभावीपणे मांडत होतो। आता आपण ज्या सभा घेतो आहोत विधानसभेच्या आधी, त्या संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानांतर्गत सुरू आहे। ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्याची लिस्ट तुमच्या पुढ्यामध्ये दिलेली आहे। 29 सभा आतापर्यंत झालेल्या आहेत, त्यामध्ये हाच विषय मी मांडतो आहे। हा विषय प्रामुख्यानं यूट्यूबवरच्या अनेक व्याख्यानांमध्ये उपलब्ध आहे। म्हणजे हे जे काही 60च्या वर व्याख्यानं झाली त्यापैकी किमान 25 ते 30 व्याख्यानं यूट्यूबवर ऑलरेडी उपलब्ध आहे। त्यामुळे मी एक्झॅक्टली काय बोलतो, कशी मांडणी करतो हे सगळ्यांपर्यंत उपलब्ध आहे। असं असताना इथे नरेंद्रनगर या परिसरामध्ये दिनांक 20 ऑक्टोबरला सभा आयोजित केलेली होती, पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून ती रद्द करण्यात आली। त्यावेळेस पोलिसांनी कारण असं दिलं की ही खुल्या मैदानामध्ये सभा आहे आणि खुल्या मैदानामध्ये या पद्धतीनं सभा घेणं लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात आणि म्हणून आम्ही ही परवानगी नाकारतो आहोत। तो जे या कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांनी तो मुद्दा मान्य केला, मी असतो तर मान्य नसता केला, त्यांनी तो मुद्दा मान्य केला आणि आयोजकांनी मान्य केलेला असल्यामुळं मला काही बोलण्याचा अधिकार नव्हता त्यामध्ये। त्यांनी स्वतः 26 तारखेला मराठा सेवा संघाचं ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या लॉनमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला होता, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव, त्यामध्ये मी बोलणार होतो। पोलिसांनी त्याची परवानगी अधिकृतपणे नाकारली। खरं म्हणजे हे लॉन बंदिस्त आहे, खुलं नाही, त्याला नीटसर प्रवेशद्वार आहे। त्यामुळे या लॉनमध्ये कोणी आतमध्ये यायचं कोणी आतमध्ये येऊ द्यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांनाही असू शकतो आयोजकांनाही असू शकतो, आणि तरीही यांनी ही परवानगी नाकारली। परवानगी नाकारण्याचं जे कारण दिलं तुम्हाला ते पत्र राणा प्रताप पोलीस स्टेशनचं दिलेलं आहे, त्यामधले फक्त काही वाक्य मी वाचून दाखवतो। उक्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या कारणावरून आपले वरील कार्यक्रमाची परवानगी नाकारलेली आहे। त्याखालचं वाक्य आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, त्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परवानगी नाकारली। त्याच्याखाली धमकी आहे, तरी सदर कार्यक्रम आपण अनधिकृतपणे आयोजित केल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित कायद्यानुसार आपले विरुद्ध व इतर संबंधिताविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सदर पत्राचा उपयोग भविष्यात आपणाविरुद्ध पुरावा म्हणून करण्यात येईल याची नोंद घ्यावी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं हे पत्र आहे। त्याआधी निवडणूक आयुक्ताने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्र दिलेलं आहे,
त्यामध्ये त्यांनी कारण देताना दिलेलं आहे, कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अनुमती देता येणे शक्य नाही, तसेच या विषयांवरील कार्यक्रमास सध्या स्थगित करून निवडणूक आचारसंहिता कालावधीनंतर उक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यास विनंती आहे. म्हणजे आता सध्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे तुम्ही संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावर आता बोलू नका, हे सगळं संपल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर या विषयावर तुम्ही बोला असा त्याचा अर्थ होतो. 20 तारखेची परवानगी नाकारली, हीही परवानगी नाकारली, त्यानंतर नरखेडला काल व्याख्यान झालं, त्या व्याख्यानाला सुद्धा सुरुवातीला त्यांनी परवानगी नाकारली होती. आयोजकांपैकी महत्त्वाचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये 2 तास जाऊन बसल्यानंतर त्यांनी परवा कालचं जे व्याख्यान आहे 25 तारखेचं त्याला गांधी चौका नरखेड येथे सायंकाळी 6 ते 10 पर्यंतची परवानगी दिलेली होती. त्यानुसार संध्याकाळी 6 ते 10 हा कार्यक्रम गांधी चौकामध्ये होणार होता. काल दुपारी 12 वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तुम्हाला खुल्यामध्ये कार्यक्रम घेता येणार नाही, हॉलमध्ये घ्यावा लागेल. 12 वाजता कळवल्यानंतर धावपळ करून तिथल्या संयोजकांनी एका हॉलमध्ये कार्यक्रम गेला, तो व्यवस्थित पार पडला, ही कालची नरखेडीची गोष्ट आहे. त्या पोलीस स्टेशननी पत्र देताना जे काही मुद्दे सांगितले त्यामध्ये 2 मुद्द्यांकडे माझं तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, कारण ही नरखेडची सभा ही नागपूर जिल्ह्यामधलीच आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.